आज हॉटेल राधिकाचे उद्घाटन होणार आहे अशी भली मोठी जाहिरात वर्तमानपत्रात आली होती. ठरल्यावेळी उद्घाटनाचा सोहळा सुरू झाला. गणपतराव श्यामसह स्वागताला दारातच उभे होते. या या डॉक्टर साहेब, गणपतराव हसून म्हणाले. आपण एकटेच आलात, बाईसाहेब आलेला दिसत नाहीत. ती आज जरा कामात आहे. हो का? अरे हो डॉक्टर साहेब, हा माझा पुतण्या श्याम. श्यामनी हस्तांदोलन केलं. आपण पुढे चला, राधिका आपलं स्वागत करायला सज्ज आहे. मांडवाच्या प्रवेशद्वाराशेजारीच एक अतिरूपवान स्त्री उभी असलेली पाहून डॉक्टर थक्क झाले. तिची उंची डोळ्यात भरण्यासारखी होती. भरजरी रेशमी साडी, डोक्यावरचा पदर, गळ्यातला तनमणी, नाकातली नथ यावरून तिचा खानदानीपणा दिसून येत होता. डॉक्टरांच्या मागेच कॉलेजच्या प्राध्यापिका सविता मोघे आल्या. समोरच्या स्त्रीचं सौंदर्य पाहून त्या थक्क झाल्या. या या डॉक्टर साहेब, आपले स्वागत, ती स्त्री मोकळेपणाने म्हणाली. आपण एकटेच आलात, बाईसाहेब आलेल्या दिसत नाहीत. डॉक्टर क्षणभर गडबडलेच. गणपतरावांनी उच्चारलेले शब्द जसेच्या तसे राधिका उच्चारत होती. हिला कसं कळलं मी एकटा आलो ते, असा प्रश्नही त्यांच्या मनात आला. आपला खुर्ची क्रमांक 132 डॉक्टर साहेब, ती स्त्री म्हणाली. डॉक्टर पाहतच राहिले. या सविताबाई, वकील साहेब आले नाहीत वाटतं, आणि तुमचा थोरला मुलगा तुमच्याबरोबर येणार होता ना? त्या स्त्रीने प्राध्यापक मोघेंना प्रश्न केला. कमाले बाई तुझी, गणपतराव बोलले तेच तू बोललीस. तू कोण, त्यांची सून का? सविताबाई म्हणाल्या. ती स्त्री क्षणभर हसली. मी राधिका. बरं, आपण पुढं व्हा. खुर्ची क्रमांक 211 माणसं येत होती. राधिका त्यांना अक्षरशः थक्क करत होती. इंजिनियर, आपण फक्त दोघंच येणार होता, पण मुलांना घेऊन आलात म्हणून मला फार आनंद होतो, ती म्हणाली. गणपतराव देखील हेच म्हणाले नाही का हो? इंजिनियरच्या पत्नी म्हणाल्या. त्यांचं ठीक आहे, पण तुम्हाला आता बसायला जागा कशी द्यायची? तुमच्या 2 जागा आहेत, 168 आणि 169. पण मुलं आणणार हे तुम्ही कळवलं नव्हतं. तरी हरकत नाही, मी मुलांना जागा देते. 1 सेकंद. 133 आणि 212 क्रमांकाच्या जागा रिकाम्या आहेत, त्या तुम्ही घ्या. कमाल दिसते हो या बाईची. मांडवातल्या खुर्च्या हिला दिसत देखील नाहीत आणि तरीही जागा अचूक सांगते, इंजिनियर बाई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या. मांडव गच्च भरला. उद्घाटन करणारे मुख्य अतिथी आले. त्यांचं भाषण सुरू झालं. गणपतरावांनी सर्वांना गोड धक्का दिला आहे. श्यामच्या बुद्धिमत्तेबद्दल ते मला नेहमीच सांगतात, पण आपली सून इतकी बुद्धिवान आहे हे त्यांनी मला कधीच सांगितलं नाही. गणपतराव आभार प्रदर्शनासाठी उभे राहिले. 25 वर्षांपासून माझं आरोग्य भुवन आपणाला माहीत आहे. आता यापुढं हे काम श्याम आणि राधिका पाहतील. आपण आलात आनंद आहे, असेच येत रहा, गणपतराव भारावून बोलत होते. पाहुण्यांनी उद्घाटन केलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्यांचा कडकडाट केव्हा थांबला ते गणपतरावांना समजलंही नाही. ते हरवले होते. निरामय आनंद त्यांना झाला होता. तेवढ्यात एक घोषणा ऐकवली. जेवण खास भारतीय पद्धतीचं आहे, आपण सर्वांनी निवांत जेवावं, राधिका बोलत होती.
भोजन मंडपात खुर्च्या शिस्तीत मांडलेल्या होत्या. सर्वजण बसले. राधिका आत आली. तिच्या दोन्ही हातांवर मोठी प्लेट होती आणि भरलेल्या 10 ताटांची चळत. राधिका हळुवारपणे आली, उभी राहिली. तिने ती चळत टेबलावर ठेवली आणि प्रत्येकासमोर ती ताटे मांडू लागली. कुठे सांडणे नाही की लवणणे नाही, सर्वजण अवाक होऊन पाहत होते. प्रत्येकाच्या ताटात तितकाच भात, प्रत्येक वाटीतील मठ्ठा देखील तितकाच. इतकंच काय, पण मिठाचं प्रमाण देखील तेच. जुळे भाऊ पाहिल्यावर मंडळींना जेवढं आश्चर्य वाटणार नाही तेवढं ही 100 जुळी ताटे पाहून वाटलं. माणसं जेवण विसरली, ते राधिकेच्या हालचालीच पाहत बसले. स्वस्थ चित्ताने गणपतराव हा सारा सोहळा पाहत होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. धडाडीने नवीन गोष्ट मान्य केली हे चांगलंच झालं असं त्यांना वाटलं. एक वर्षामागील धावपळ त्यांना आठवली आणि श्याम अमेरिकेहून आलेला तो दिवसही आठवला. तेव्हाचा काळच वाईट होता. अनुभवी नोकर मिळेनात, काम सुकारपणा थांबेना, हे सगळं गणपतराव श्यामला सांगत होते. त्यावर श्याम म्हणाला होता, मला वाटतं काका, आपण काही कामं यंत्राकडून करून घेतली पाहिजेत. यांत्रिक मानवाची करामत तुम्ही ऐकली असेलच. ती मी प्रत्यक्ष पाहिली आहे, कारण यंत्रमानव तयार करण्याच्या कारखान्यातच मी इंजिनियर आहे. यांत्रिक मानवामुळे माझा काय फायदा, गणपतरावांनी विचारलं. खूप फायदे आहेत. पहिला, तो संपावर जाणार नाही. दुसरा, तो दिवसभर न थकता काम करील. तिसरा, तो कामचुकारपणा करणार नाही, आळस करणार नाही. तुम्ही म्हणाल तर अक्षरशः 24 तास देखील तो काम करू शकतो. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तो तुमच्या आज्ञेत राहील. तुम्ही सांगितलं तेवढंच तो करेल, इतर प्रश्न करणार नाही. श्याम अगदी सविस्तर सांगत होता. गोष्टी खूप रंगल्या. पैसे खर्च करण्याची श्यामची तयारी होती. तो म्हणाला, काका तुम्ही काळजी करू नका, यंत्रमानव मी तयार करून आणीन. मला काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे, नवीन, अगदी नवीन. श्यामचे डोळे चमकले. तो पुढे म्हणाला, काका यंत्रमानव मी यांत्रिक स्त्रीच्या रूपाने आणतो. आणि त्यांनी ही राधिका आणली. राधिका हे यंत्र आहे, त्याला स्मरणशक्ती आहे, मेंदूसारखं ते काम करतं. फक्त त्याला स्वतःचं मन नसतं, त्यामुळेच भावनेचा ओलावा त्याला नसतो. खरं म्हणजे हीच त्याची जमेची बाजू. गंमत म्हणजे कुठलीही गोष्ट ते स्वतःहून करू शकत नाही, त्याच्यात ती कुवतच नाही. आपल्याला जे काम करवून घ्यायचं आहे ते आपण त्याच्या भाषेत सांगायला हवं, आणि हे सांगणं अतिशय सूत्रबद्ध आणि तर्कसंगत हवं, श्याम सांगत होता. पण राधिकेला हे सगळं कसं शिकवायचं, गणपतराव मध्येच म्हणाले. आम्ही राधिकेला आदल्या रात्री दुसऱ्या दिवशीच्या ऑर्डर्स फीड करतो. सकाळी ती स्वयंपाकाला लागते. तिचे यांत्रिक हात मसाल्याचे प्रत्येक पदार्थ अगदी नाजूक तराजूप्रमाणे कपात उचलून घेतात. तिला स्वयंपाकाला वेळ लागतच नाही. 100 माणसांसाठी स्वयंपाक ती एका तासात करू शकते. ह्या सगळ्या गोष्टींचा श्यामला अभिमान आणि लोकांना नवल वाटत असे. पण एका रात्री गोंधळच उडाला. एकदम 150 माणसं जेवायला आली. गणपतराव म्हणाले, आमच्याकडे आता व्यवस्था होऊ शकणार नाही. कमीत कमी 2 तास आधी ऑर्डर द्यायला हवी. शिवाय ते सगळं श्याम पाहतो, तो गावाला गेलाय, आणि राधिकेला मी काहीच सांगू शकणार नाही. वा राव, सुनबाईला घाबरता वाटतं, जेवायला आलेल्यांपैकी एक जण म्हणाला.
ती माझी सून नाही, शिवाय मी तिला काही सांगू शकत नाही। नाही कसं, आम्ही खास आलो आहोत, जेवल्याशिवाय इथून जाणं आम्हाला शक्य नाही, एका तासाच्या आत आम्हाला जेवण मिळालं पाहिजे। ते अशक्य आहे। अशक्य? गणपतराव, एका तासाच्या आत जर का सर्वांना जेवण मिळालं नाही तर तुमच्या राधिकेची धडगत नाही, एवढं लक्षात ठेवा। गणपतराव घाबरून आत गेले। राधिका आपल्या जागेवर उभी होती। निर्देश देणारं मशीन गणपतरावांनी सुरू केलं। त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राधिकेने शेवटी उत्तर दिलं, मी हे करूच शकणार नाही, वेळ फार थोडा आहे। गणपतरावांना समजेना, ते घामाघूम झाले आणि एकदम त्यांना श्यामचं बोलणं आठवलं। तो म्हणाला होता, काका, राधिकेच्या कामाचा वेग आपण नेहमीचाच ठेवतो, पण तो दुप्पट किंवा चौपट करता येतो। त्यासाठी तिच्या कपाळावर जी बिंदी आहे तिच्या खाली 1, 2 आणि 3 या नंबरचे नॉब्स आहेत। 2 क्रमांक दाबल्यास दुप्पट आणि 3 दाबल्यास चौपट वेगाने ती काम करू शकते। गणपतरावांना काही सुचत नव्हतं। ते एकदम राधिकेसमोर आले आणि त्यांनी एकदम 3 हा नॉब दाबला। चमत्कार झाला। राधिका अक्षरशः धावू लागली। ती स्वयंपाकघरात गेली। गणपतरावांना ती 40 मिनिटं युगासारखी वाटली। इतक्यात त्यांच्या टेबलावरील टेलिफोन वाजू लागला। स्वयंपाक तयार आहे, 10 मिनिटात सर्व ताटे मी आणते, राधिका बोलत होती। सर्वांच्या खुर्च्या मांडणं, भांडी ठेवणं ही व्यवस्था तिने अवघ्या 10 मिनिटात केली। मंडळी आपापल्या जागेवर बसली। उद्घाटनाला यापेक्षा दुप्पट माणसं होती, पण ती सगळी शिस्तीत बसली होती। ही सगळी माणसं मात्र बेशिस्तपणे वागत होती। गणपतराव कोपऱ्यात उभे होते। राधिका वेगाने हॉलमध्ये आली। ताटांची चळत तिच्या हातातील प्लेटवर होती। पाहुण्यांपैकी काही जण धावत तिच्याजवळ गेले। आम्हाला आधी द्या म्हणून आणखी जवळ गेले। मला स्पर्श करू नका, राधिका किंचाळलीच। फारच शिष्टे हो गणपतराव तुमची सुनबाई, कोणीतरी खिकाळलं। तेवढ्यात राधिकेच्या अंगाला त्या व्यक्तीचा स्पर्श झाला आणि विजेचा शॉक लागल्यासारखा तो मनुष्य एकदम आडवा तिडवा पडला। तो नेमका राधिकेच्या पायात। ती अडखळली। तिच्या हातातील सर्व ताटवाट्या इतस्तत पसरल्या। कुणाच्या शर्टावर, कोटावर वरणभाजी आदळली आणि एकदम गोंधळ सुरू झाला। गणपतराव, हे ठीक झालं नाही, कोणीतरी ओरडलं। राधिका हॉलच्या मध्यभागीच पडली होती। तिच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच नव्हता। भुकेलेल्याने खुर्च्या फेकल्या, चिडून टेबलं उलटी केली। तेवढ्यात श्याम आला। त्यांनी पाहिलं, गणपतराव कपाळाला हात लावून बसलेत। श्यामला पाहताच ते म्हणाले, आपण बुडालो श्याम, राधिकेला तू आधी उभी कर। श्यामला सारं कळून चुकलं। काका, राधिका फक्त शिस्तशीर लोकांसाठीच आहे, हुल्लड करणाऱ्यांसाठी नव्हे। लोकात सचोटी आणि शिस्त नसेल तर यंत्रमानवही काही करू शकत नाही। पण एवढी मोठी ताटांची चळत आणून राधिकेने चूक केली असं मला वाटतं, गणपतराव म्हणाले। नाही काका, तुम्ही तिला सर्व हालचाली चौपट वेगानं कर म्हणून ऑर्डर दिली होती। मी मागं तुम्हाला म्हणालो होतो, कॉम्प्युटर कधीही चुका करत नाही, चुका फक्त माणसाच्या हातून होतात। तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा।